फ्रेंड, नेम ऑफ द यूनिट इज वर्ड पजल्स, यूनिट नंबर सेकेंड, एंड सब यूनिट इज क्रॉसवर्ड पजल्स रिडल्स, म्हणजे शब्दकोडी आणि कुट प्रश्न. पहिला प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग स्क्वेअर ऑफ वर्ड विच टू लेटर्स विल यू राईट इन प्लेस ऑफ द स्टार्स टू मेक फोर मिनिंगफुल वर्ड्स, म्हणजे पुढील शब्दांचा चौकोन पूर्ण करा, चार अर्थपूर्ण शब्द करण्याकरिता दिलेल्या पर्यायातून स्टारच्या जागी कोणती दोन अक्षरे वापराल. तर या ठिकाणी बघा, आपण जर समजा ई ई घेतलं तर या ठिकाणी सगळे शब्द अर्थपूर्ण होतात की तुम्ही पाहायचे आहेत, तर ते होत नाहीत. त्याप्रमाणे ई ए घेतलं तर बघा, डी ई ए आर डियर हा शब्द तयार होतो, त्यानंतर आर ई ए एल रियल हा शब्द तयार होतो, त्यानंतर डी ई ए एल हा शब्द तयार होतो अर्थपूर्ण, आणि पहिला शब्द आहे इथे डी ई ए डी डेड. अशा प्रकारे हे अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन ला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न, आय एम द पार्ट ऑफ युअर बॉडी, आय हेल्प यू टू हिअर, वॉट एम आय, म्हणजे मी तुमच्या शरीराचा अवयव आहे, मी तुम्हाला ऐकायला मदत करतो, मी कोण आहे. तर हे सर्व शब्द आहेत बघा, आईज इयर टीथ अँड टंग. तर या ठिकाणी इयर म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे, या ठिकाणी काय करायचं, गोल करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन लेटर विल यू राईट इन बोथ द प्लेसेस ऑफ स्टार टू मेक टू मीनिंगफुल वर्ड्स, म्हणजे दोन अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरिता पर्यायातील कोणते अक्षर दोन्ही स्टारच्या ठिकाणी वापराल. तर या ठिकाणी बघा, बी ए एन बॅन, ए टी एट आणि एन ई टी नेट, म्हणजेच पहिल्याच अक्षरापासून आपण शब्द तयार केलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक एक ला काय करायचंय, गोल करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, कम्प्लीट द क्रॉसवर्ड पजल रिलेटेड टू स्टडी मटेरियल, म्हणजे शैक्षणिक साहित्याशी निगडीत पुढील शब्द कोडे सोडवा. त्या ठिकाणी कोड दिलेले आहे बघा, त्या ठिकाणी पीपीएन म्हणजे पहिला पर्याय घेतला तर होत नाही, त्यानंतर दुसरा पर्याय बघा पीईएन, म्हणजे या ठिकाणी ई आहे आणि इथे आपण ई घेतला, त्यानंतर ई आर ए एस ई आर म्हणजे इरेझर, या ठिकाणी एस वापरला, त्यानंतर इथे एस आहे, इथे शार्पनर एस एच ए आर पी, या ठिकाणी पी आहे म्हणून शार्पनर हा शब्द तयार झाला, त्यानंतर पी वरून पी एन सी आय एल, म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे. म्हणून दोन पर्याय क्रमांक दोन ला आपण काय करणार आहोत, गोल करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन, नेम द व्हेकल विथ द हेल्प ऑफ द वर्ड्स गिवन बिलो, म्हणजे पुढे दिलेल्या शब्दांच्या सहाय्याने एका वाहनाचे नाव सांगा. बघा, स्टिअरिंग, इंजिन, विंडो, सीट, ॲक्सिलेटर, या ठिकाणी हे सर्व हे जे काही शब्द दिलेले आहेत किंवा वाहनं दिलेले आहेत त्याच्या बाबतीत होतात, कोणत्या वाहनांच्या बाबतीत होतात, बघा मोटरसायकल, सायकल, हँडकार्ट, बुलक कार्ट, अर्थातच मोटरसायकल, म्हणून पर्याय क्रमांक एक ला गोल करायचा आहे. नेक्स्ट, रिमूव्ह टू लेटर्स फ्रॉम प्रेयर टू सी व्हॉट कम्स थ्रू इट, म्हणजे प्रेयर मधून दोन अक्षरे काढून टाका आणि पहा त्यातून काय तयार होते ते. आता या ठिकाणी आर ए वाय ई हा अर्थपूर्ण शब्द होत नाही, ए वाय ई आर हा सुद्धा होत नाही, पी आर ए वाय प्रे म्हणजे दोन अक्षर काढली, पी आर ए वाय आणि शेवटची आपण ई आर काढली तेव्हा प्रे हा शब्द तयार झाला, म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे, त्याला गोल करायचा आहे. नेक्स्ट, फाइंड द करेक्ट ऍक्शन सॉरी ऑप्शन बाय सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्ल्यू, म्हणजे
पुढील पुट प्रश्नाचे उत्तर असलेला योग्य पर्याय निवडा. आय कॅन रन व्हेरी फास्ट, आय हॅव गॉट अ बिग मेन, आय एम अ किंग ऑफ एनिमल्स, आय रोअर. आता हे सर्व बघा, लायन, टायगर, एलिफंट, डियर काय होणार आहे इथे, मेन आहे, मेन म्हणजे काय, आयाट. म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे. इथे या ठिकाणी काय करायचं आहे, एक ला गोल करायचं आहे. नेक्स्ट, आय एम द बिगेस्ट ऑफ ऑल द लँड एनिमल्स, आय कॅन स्मेल पीक लिव्स अँड फ्रूट फ्रॉम ट्रीज अँड ड्रिंक वॉटर विथ माय नोज, आय यूज माय नोज ॲज माय हँड, हू एम आय. म्हणजे मी जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी आहे, मी माझ्या नाकाने वास घेतो, पाणी व फळे कुडतो आणि पाणी पितो, मी माझ्या नाकाचा हातासारखा उपयोग करतो, मी कोण आहे? तर याचं उत्तर काय असणार आहे, टायगर, लायन, डियर, याचं उत्तर एलिफंट. म्हणून पर्याय क्रमांक चार ला काय करायचंय, गोल करायचंय. नेक्स्ट, आय एम पार्ट ऑफ युअर बॉडी, ईच पर्सन प्रिंट ऑफ दिस पार्ट इज युनिक, माय प्रिंट्स आर यूज बाय पोलीस टू कॅच थीव्स अँड क्रिमिनल, हू एम आय. हू एम आय, मी बघा या ठिकाणी, मी तुमच्या शरीराचा भाग आहे, प्रत्येक व्यक्तीचा माझा ठसा हा एकमेव, इतरांसाठी वेगळा असतो, पोलीस माझे ठसे चोर व गुन्हेगारांना पकडण्याकरिता वापरतात, मी कोण आहे? तर या ठिकाणी त्याचं उत्तर बघा, फेस, ब्रेन, इयर, फिंगर, अर्थातच फिंगर. म्हणून पर्याय क्रमांक एक ला गोल करायचा आहे. नेक्स्ट, इट हॅज थ्री ब्लेड्स, इट रोटेट्स इन क्लॉकवाईज डिरेक्शन, इट गिव्ज कूल एअर अँड ब्रीज वेन यू स्विच ऑन, इट मेक्स यू प्लीजंट इन समर. म्हणजे त्याला आहेत तीन पाती, घड्याळासारखी त्यांची फिरण्याची गती, याला चालू करता देतो थंडावा अनगारवा, तो सुखद करतो तुम्हाला उन्हाळा. अर्थातच इथे बघा, विंडो, ग्राइंडर, हेलिकॉप्टर, फॅन. पर्याय क्रमांक चार बरोबर आहे फॅन. म्हणून चारला काय करायचंय, गोल करायचाय. नेक्स्ट, फाइंड द करेक्ट ऑप्शन बाय सॉल्विंग रीडर्स विथ द गिवन क्लू. म्हणजे पुढील कुट प्रश्नाचे उत्तर असलेला योग्य पर्याय निवडा. ही सॉ अ वाईन विथ लवली ग्रेप्स, रिच राईप अँड पर्पल रेड, इगर ही ट्राय टू स्नॅच द फ्रूट बट ही कुडंट गेट इट, हू वॉज ही. तर या ठिकाणी डॉग, टायगर, वुल्फ, कॅट. आता ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, म्हणून पर्याय क्रमांक वुल्फ हा बरोबर आहे. या ठिकाणी तीनला गोल करायचं आहे. नेक्स्ट, आय लीड अपवर्ड्स अँड शॉवर्ड डाउनवर्ड्स विदाउट रेस्ट, आय स्प्रे माय वॉटर डे अँड नाईट, माय ग्लोरियस साईट मेक्स पीपल हॅपी, हू एम आय. मी वर झेप घेतो व विश्रांतीविना खाली वर्षाव करीत असतो, मी रात्रंदिवस पाणी फवारत असतो, माझे आल्हाददायक दृश्य लोकांना आनंदित करते, मी कोण आहे? वॉटरफॉल, रेन, फाउंटेन, रिव्हर. हां, आता या ठिकाणी फाउंटेन, फाउंटेन म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, फाउंटेनला कारंजे. म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे. नेक्स्ट, आय एम अवेलेबल ऑन द वर्ल्ड वाईड वेब, म्हणजे WWW वरती मी मिळतो किंवा उपलब्ध असतो. एनीबडी कॅन कॉन्ट्रीब्यूट टू माय वास्ट ट्रेजर ऑफ नॉलेज, पीपल चेंज अँड ॲड अँड इम्प्रूव माय ट्रेजर ऑफ नॉलेज, वॉट एम आय. म्हणजे मी जगभर पसरलेल्या जाळ्यावर उपलब्ध आहे, म्हणजे WWW वरती उपलब्ध आहे. माझ्या अफाट ज्ञानाच्या तिजोरीत कोणीही सहाय्य करू शकतो, लोक माझ्या ज्ञानाच्या तिजोरीत बदल करतात, भर घालतात आणि सुधारणा करतात, मी कोण आहे? बघा, तिजोरस, डिक्शनरी, एन्सायक्लोपीडिया आणि
विकिपीडिया। अर्थातच हा जो प्रश्न आहे की काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये अफाट ज्ञान असतं आणि हे कोणालाही म्हणजे कोणीही काय करू शकतो, त्याला सहाय्य करू शकतो आणि त्या ज्ञानाच्या तिजोरीत बदल करता येतात, म्हणजेच काय आहे विकिपीडिया। म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। नेक्स्ट, चूज द करेक्ट लेटर टू मेक 3 मीनिंगफुल वर्ड्स इन द पझल, म्हणजे शब्द कोड्यात अर्थपूर्ण 3 शब्द तयार करण्याकरता योग्य अक्षर निवडा। आता या ठिकाणी बघा, COOL कूल, त्यानंतर POOR पुअर आणि ROOT रूट, म्हणजे या ठिकाणी किती शब्द तयार झाले, 3 शब्द तयार झाले। नेक्स्ट, विच लेटर्स विल यू यूज इन ऑल ब्लँक टू मेक 3 मीनिंगफुल वर्ड्स ऑफ द पझल, म्हणजे शब्द कोड्यातील 3 अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरिता सर्व मोकळ्या जागी कोणते अक्षर वापराल। या ठिकाणी बघा, आपण इथे या ठिकाणी सी वापरून चालणार नाही, बी वापरून चालणार नाही। बघा, DOOL डॉल होईल, त्यानंतर DOG डॉग होईल आणि ONE वन, असे हे अर्थपूर्ण शब्द तयार होतात। तर अशा प्रकारे हे सर्व आपण लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। धन्यवाद।